असा <laughs> चान्स कुणाकुणाच्या तर नशिबात असतो अमेरिकेत म्हणजे सातार समुद्रापलीकडे जाऊन मराठी भाषा वाचवायची म्हणजे काय खायची गोष्ट आहे का तुम्ही भाषण लिहा प्रयत्ने वाळूचे कण तेल तेलही गळे अपर साहेब आता ह्याचा ना भाषणाचा काय संबंध आहे याला म्हणतात अशिक्षितपणा आहे का अहो भाषणाची सुरुवात अशी दमदार व्हायला पाहिजे का नको शिवाय मराठी भाषेचा मला दांडगा व्यासंग आहे याचं इम्प्रेशन अमेरिकेत पडायला पाहिजे का नको माहिती बेळम बेळम हे कुठं लिहित काय झाले झालेत हा बोला हा काय म्हणताय हो हा काय म्हणताय एक मिनिट मी यांच्याशी बोलतो तुम्ही प्रशांत उठवा आत पाठवा पाठवा लवकर पाठवा अहो <laughs> 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 तुम्हाला माहित <भाईतने> नाही <laughs> कोण <कोड़े> येत <से? laughs> आहे अहो आव गिरगावातला मराठी माणूस येतोय <laughs> गिरगावातला अँटिक <laughs> पीस आज माझ्या डोळ्याने पाहणार त्याला पाठवा 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 <laughs> तुम्ही पहिलं पुढचं <पुर्ण> भाषण केलं <laughs> आपण कुठे होतो हा प्रयत्न वाळूचे कण रगडीता <laughs> तेलही लही गळे <गड़े। laughs> आता ही ओळ इंग्रजीतल्या <laughs> आता इंग्रजीत अहो आता अमेरिकेत मराठी वाचता येणार आहे का नाही हा सो दॅट्स वाय हा प्रयत्न एफर्ट्स हा सॅन्ड पार्टिकल्स क्रॅश सो ऑफ वाय ही ड्रॉप साहेब आधी ड्रॉप इन या 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 नमस्कार नमस्कार मी कुलकर्णी कुलकर्णी गिरगावातला मराठी माणूस पीस मी oh. आज माझ्या डोळ्याने पाहिला oh. साहेब म्हणजे आमचं निमंत्रण तुम्ही हो oh, लक्षात आलंय अहो तुमच्या तुमच्याच आईला शंभर वर्ष झालेत ही म्हणजे आउटस्टँडिंग गोष्ट आहे म्हणजे बाहेर राहून ऐकण्यासारखी गोष्ट आहे पाहिलात मराठी भाषेची कमांड माझ्यापेक्षा <laughs> <laughs> जास्त आहे साहेब म्हणजे आमच्या चाळीला इतिहास आहे <laughs> लोकमान्य टिळकांनी आमच्या चाळीला भेट दिली होती साहेब वा वा काय काय कळालं तुम्हाला वाक्य मिळालं लिहून घ्या लगेच लगेच भाषणात लिहून घ्या चांगलं वाक्य तुम्ही काही काळजी हो मला सुद्धा मराठी भाषेचा जाज्वल्य अभिमान आहे का हे पण चांगले शब्द ना अमेरिकेत मराठी भाषा वाचवण्यासाठी तिथे परिषद आहे छान सर साहेब पण माझ एक काम होत अमेरिके नाही सर तुम्ही गिरगावात राहता अमेरिकेत हो तुमची मदल फार तर फार मॅजेस्टिक पर्यंत म्हणजे काम असं होतं की आमची जुनी चाळ इतिहास असलेली चाळ साहेब ती आता मोडून इमारत उभी करतायत तिथे अरे वा आणि साहेब त्या बदल्यात आम्हाला डोंबावली कल्याणला जागा देत आहेत मोठी जागा मिळणार वा नाही साहेब जागा मोठी आहे पण मराठी गिरगावातला माणूस उपनगरात साहेब हो मराठी माणूस इथं हा मराठी माणूस आपलं घरदार सोडून अमेरिकेत साता पलीकडे चाललाय ते पण मराठी भाषा वाचवायला आणि तुम्ही साधं उपनगरात जाऊ शकत नाही का मग साहेब साहेब म्हणजे जा उपनगरात जाण्याविषयी काही प्रॉब्लेम नाही साहेब साहेब तुमच्या माहितीसाठी सांगतो मी अमेरिकेचा सा रहिवाशी आहे पण मराठी भाषेविषयी किंवा मराठी माणसाविषयी मराठी जागेविषयी प्रेम म्हणून मी गिरगाव चाळीत माझ्या जुन्या चाळीत राहायला आलो साहेब मराठी भाषा वाचवायची असेल ना तर पहिला मराठी माणूस वाचवला पाहिजे मग मराठी भाषा येतो मी का हे सगळं भाषणात लगेच लिहून घेतो लिहू नका मराठी भाषा